तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे ही आता बोलतायत, ते नेमकं काय भूमिका मांडतात? सगळे ज्येष्ठ आहेत, 30-35 वर्ष त्यांनी समाजकारणात राजकारणात ही घालवलेली आहेत, त्यामुळे अशा कोणत्याही नेत्याविषयी काही भाष्य करण्यापेक्षा मला वाटतं हे महत्त्वाचं आहे की आज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं बघताय कार्यकर्ते आदरणीय पवारसाहेबांच्या सोबत उभे आहेत, सर्वसामान्य तरुणही आदरणीय पवारसाहेबांच्या सोबत उभी आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही ज्या पद्धतीचं हे राजकारण होतं आहे, ही जी फोडाफोडी होते, ही जी पक्ष आमदार पळवापळवी होते, याची एक घृणा, याची एक चीड महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे, आणि म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून इतक्या मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आदरणीय पवारसाहेबांना पाठिंबा देण्यासाठी आज इथं आलेले दिसत आहेत, आणि मला वाटतं पवारसाहेब जेव्हा महाराष्ट्रात फिरण्याला सुरुवात करतील तेव्हा ही जी चीड आहे, ही जी अस्वस्थता आहे लोकशाहीबद्दल, ही जी अस्वस्थता, जे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत, याचंच प्रतिबिंब आदरणीय पवारसाहेबांच्या सगळ्या दौऱ्यात दिसतं. याविषयी मला काहीच कल्पना नाही, पण मला याविषयी पूर्णपणे खात्री आहे की आदरणीय पवारसाहेब जेव्हा महाराष्ट्राचा दौरा करायला निघतील आणि त्यावेळी ही महाराष्ट्राच्या जनमानसातली जी अस्वस्थता आहे, या पद्धतीचा राजकारणाचा जो तिटकारा सर्वसामान्य मतदाराला आलेला आहे, ही सगळी अस्वस्थता जेव्हा समोर येईल याचा विचार प्रत्येक आमदार हा नक्कीच करेल, आणि आदरणीय पवारसाहेबांनी आजच सगळ्यांना सांगितलेलं आहे की अजून वेळ गेलेली नाही, त्यामुळे सगळेजण याचा मला वाटतं की सकारात्मक विचार करतो. हे बघा, मान्य अजितदादांचं मी असं कोणतंही भाषण ऐकलेलं नाही, आणि त्याच्यावरचं जे काही उत्तर होतं ते आमच्या लोकसभेतल्या गटनेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. तर एज इज जस्ट अ नंबर फॉर पवारसाहेब. मला वाटतं की पवारसाहेब हे केवळ तुम्ही वयाचा दाखला देऊन अशा गोष्टी बोलण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की पवारसाहेब आज महाराष्ट्राच्या तरुणाईचा आवाज बनलेत, पवारसाहेब हे महाराष्ट्राच्या तरुणाईची आशा बनलेत, लोकशाही प्रणालीवर विश्वास ठेवण्याची आशा बनलेत, आणि मला वाटतं या ठिकाणी वयाचा काही फरक पडत नाही. 30 जूनला पत्र दिले असा दावा केलेला आहे अजित पवार दादा. मला वाटतं ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत, ज्या काही कायदेशीर बाबी आहेत, याविषयी माननीय प्रदेशाध्यक्ष किंवा जितेंद्र आव्हाडसाहेब जास्त सविस्तर सांगू शकतील. आदरणीय पवारसाहेबांनी जो आदेश दिलेला आहे त्यामध्ये जनतेमध्ये जाणं आणि जनतेचा जो आवाज आहे तो पोहोचवणं, आणि त्यासाठी नक्कीच आम्ही सगळेजण सज्ज. मला असं वाटत नाही अशी कोणतीही काही नियुक्ती झाली असेल, कारण कसं होतं की जी बातमी माझ्या कानावर आली यामध्ये अशी कोणती नियुक्ती झाली अजून मला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.